एवरीवन, मी रोशनी स्वागत करते तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपली इम्युनिटी आपण कशी बूस्ट करू शकतो। तर नॅचरल इंग्रेडियंट किंवा होम रेमेडीज जे आहे ते यूज करून आपण आपली इम्युनिटी बूस्ट करू शकतो, म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढवू शकतो। आपली इम्युनिटी बूस्ट करणे यामध्ये दोन आहे की ज्यामध्ये आपली फिजिकल स्ट्रेंथ पण चांगली असायला पाहिजे तर आपली मेंटल स्ट्रेंथ पण चांगली असायला पाहिजे। शारीरिक दृष्ट्या आपण इम्युनिटीची गोष्ट करतो की याला कसं बूस्ट केल्या जाईल काय, पण त्याचबरोबर आपण मेंटल स्ट्रेंथ जी आहे आपली, मेंटली सुद्धा आपण स्ट्रॉंग असायला पाहिजे। आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे। जर आपली मेंटल स्ट्रेंथ चांगली असेल तर आपण जरी आजारी पडलो असू पण त्यामध्येही आपण लवकरात लवकर रिकवर होऊ शकतो जर आपली मेंटल स्ट्रेंथ चांगली असेल तर। आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया की घरगुती असे कोणते उपाय आहेत ते करून आपण आपली इम्युनिटी बूस्ट करू शकतो। दही हे फारच उत्तम आहे, कारण दह्यामध्ये व्हिटॅमिन B12 हे खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे। त्याचप्रमाणे दह्यामध्ये मायक्रोन्युट्रियंट सुद्धा आहे, ते आपल्या शरीरामध्ये रक्त निर्माण करण्याचं काम करते आणि सोबतच आपली इम्युनिटी सुद्धा वाढवते। त्याचबरोबर दह्यामध्ये प्रोबायोटिक बॅक्टेरिया सुद्धा प्रेझेंट आहे। प्रोबायोटिक बॅक्टेरिया म्हणजेच गुड बॅक्टेरिया, जे आपल्या बॉडीची इम्युनिटी वाढवण्याकरिता मदत करते। इम्युनिटी बूस्ट करण्याकरिता आपण ओमेगा 3 फॅटी ऍसिड जास्त प्रमाणामध्ये ज्या पदार्थांमध्ये आहे ते पदार्थ सुद्धा खायला पाहिजे। तर ते पदार्थ कोणते, तर बदाम, अक्रोड, त्याचबरोबर फ्लॅक्सीड जे आहे म्हणजे जवस, त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे अबंडंट अमाऊंट ऑफ प्रेझेंट आहे। त्या ओमेगा 3 फॅटी ऍसिडमुळे आपल्या मेटाबॉलिझम वाढते, त्याचबरोबर इम्युनिटी बूस्ट व्हायला सुद्धा मदत होते। त्याचबरोबर व्हिटॅमिन C इंटेक सुद्धा आपण जास्त प्रमाणामध्ये करायला हवा। ज्या फ्रुट्समध्ये किंवा व्हेजिटेबल्समध्ये व्हिटॅमिन C जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे ते फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आपण खायला हवे। व्हिटॅमिन C रिच आहे लेमनमध्ये, ऑरेंजेस, मोसंबी, त्यानंतर आवळा, यामुळे तुमची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होईल। तर सर्वात आधी जो इंग्रेडियंट आहे तो आहे तुळशी। भारतामधल्या मॅक्झिमम घरांमध्ये तुम्हाला तुळशी हे दिसेलच। तुळशी धार्मिकरित्या तर खूप महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर यामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म सुद्धा आहे। तुळशी हे मॉर्निंगला सकाळी उठल्या 4-5 तुळशीचे पानं जर तुम्ही ठेचून खाल्ले तर यापेक्षा बेस्ट असं काहीच नाही। यामध्ये तुम्हाला खूप सारे जे काही तुम्हाला कुणाला सर्दी झालेली असते किंवा कफचा प्रॉब्लेम असतो, खोकला झालेला असेल, तर या तुळशीच्या पानाचा काढा सुद्धा घेतला जातो आणि तो खूप गुणकारी असतो। आणि लवकरात लवकर हे तुळशीचे पाने घेतल्याने किंवा तुळशीच्या पानाचा काढा घेतल्याने आराम सुद्धा पडतो। तर तुळशी हे खूप महत्वाची आहे आपली इम्युनिटी बूस्ट करण्याकरिता। Tip No. 2, यामध्ये तुम्ही रोज सकाळी मॉर्निंगला नाहीतर इव्हिनिंगला केव्हाही तुम्हाला दिवसातून जेव्हा टाइम मिळेल तेव्हा 1 चमच चमनप्राश खाणे खूप जास्त महत्वाचे आहे। याने सुद्धा तुमची इम्युनिटी बूस्ट व्हायला खूप जास्त मदत होते। Tip No. 3, यामध्ये तुम्ही रोज सकाळीचे जेवण करता वरण भात भाजी पोळी त्यामध्ये तुम्ही दही कडधान्य सलाद या सर्वांचा समावेश करायला हवा। त्याचबरोबर तुम्ही जे काही अन्न खाल ते ताजच असावं, फ्रेश असावं याची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे। Tip No. 4, यामध्ये तुम्ही कोरोना काळामध्ये जो काही आपल्याला काढा घ्यायला सांगत होते तो काढा सुद्धा घेऊ शकता। त्यामध्ये 5-6 मिरे, 4-5 लवंग आणि दालचिनी, सुंठ, 1/2 चमच हळद, 4-5 तुळशीचे पानं हे सगळं टाकून 1 ग्लास पाण्यामध्ये उकडवायचं। तर त्या 1 ग्लास पाण्याचं 1/2 ग्लास पाणी होईपर्यंत ते छान उकळू द्यायचं। तर हा झाला आपला इम्युनिटी बुस्टर काढा। यामध्ये मग तुम्ही 2-3 ड्रॉप निंबाचे सुद्धा टाकू शकता, तर त्याने तो खूप टेस्टी लागेल। तर हा झाला तुमचा इम्युनिटी बुस्टर काढा जो तुमची इम्युनिटी बुस्ट व्हायला खूप जास्त मदत करेल। त्यानंतर जर तुम्ही या सर्वांची पावडर जरी करून ठेवली, म्हणजे तुळशीचे पानं आणि निंबू हे स्किप करायचं आणि बाकी जे लवंग किंवा मिरे, दालचिनी आणि सुंठ आहे याची तुम्ही पावडर बनवून ठेवा आणि रोजच्या चहामध्ये सुद्धा तुम्ही चहा टाकून घेऊ शकता। No. 5, यामध्ये तुम्ही गोल्डन मिल्क ऐकलं असेल। गोल्डन मिल्क हे दुसरं काहीही नसून हळदीचं दूध। हे रात्री झोपण्या अगोदर किंवा मॉर्निंगला तुम्ही कोमट दुधामध्ये 1/2 चमच छोटा 1/2 चमच हळद टाकून घ्या किंवा थोडीशी हळद टाकून घ्या
तर हे तुमचं गोल्डन मिल्क तयार होईल आणि हे खूप छान आहे तुमची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी। तर हळद टाकून जर तुम्ही दूध घ्याल तर याने तुमची इम्युनिटी पण खूप स्ट्रॉंग होईल, छान होईल आणि त्याचबरोबर तुमची स्किनला सुद्धा याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो। तर या होत्या इम्युनिटी बूस्ट करण्याबद्दलच्या आजच्या ह्या टिप्स। तर या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त